शिवसेनेचा आज वर्धापन दिन आहे. बंडखोरीनंतर यंदा शिवसेनेचे 2 वर्धापन दिन साजरे होणार आहेत. शिवसेनेच्या 57 वर्षांच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडतंय. एकनाथ शिंदे यांना शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतरही ठाकरे गटाकडून आम्हीच मूळ शिवसेना असल्याचा दावा केला जातो. त्यामुळे दोन्ही गटाकडून आज शिवसेनेचे 2 वेगळे वर्धापन दिन साजरे होत आहेत. दोन्ही गटाकडून जोरदार तयारीही झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचा मुंबईतील षणमुखानंद सभागृहात वर्धापन दिन पार पडतोय. संध्याकाळी 6:30 उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. तर शिवसेना शिंदे गटाकडून मुंबईतल्याच गोरेगावच्या नेस्को मैदानावर वर्धापन दिन आयोजित करण्यात आलाय. बंडखोरीनंतर शिंदे गटाकडून पहिल्यांदाच पक्षाचा वर्धापन दिन साजरा केला जातोय. रात्री 8:00 मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं भाषण होईल. शिंदे गटाचा वर्धापन सोहळा कसा असेल आपण सविस्तर जाणून घेऊया. स्वप्न ही त्रासदायक गुडघेदुखी. आपले स्वप्न साकार करण्यासाठी नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. सरकारच्या धोरणात्मक निर्णयांची माहिती एकनाथ शिंदे आपल्या भाषणात देतील. 90 मिनिटं सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. शिंदे गटातील प्रमुख नेत्यांची भाषणं देखील होती. सर्वात शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण असेल. लाल मातीतली कुस्ती म्हणजे